हाय फ्रेंड्स, आज आपण कच्च्या केळीची छान अशी एक रेसिपी करणार आहोत। तर चला आपण बघूया। तर यासाठी मी इथे एक कच्ची केळी घेतलेली आहे। ही कच्ची केळी मी दोन्ही बाजूनी थोडीशी कट करून घेणार आहे आणि तिची साले काढून घेणार आहोत आपण। तरी केळी आपण साले काढताना थोडंसं हाताला तेल लावलं तरी चालेल, कारण कच्ची केळी ही चिकट असते। आणि ही रेसिपी कच्च्या केळ्यांची आपण वरण भाताबरोबर खायला छान लागते। आपण ही केळी अशा प्रकारे छान अशी याची सालं काढून घेणार आहोत वरची। आणि ही केळीची साले काढून आपण झाल्यावर अशा प्रकारे ही केळी दिसते। तर याचे आपण काप करून घेणार आहोत गोल। तर अशा प्रकारे आपण ही केळी कट करायची आहे। जास्त पातळ ही कट करायची नाही, कारण आपल्याला ती शालो फ्राय करायची आहे। दोन्ही बाजूनी क्रिस्पी आणि मध्ये थोडं मॉइश्चर उरलं पाहिजे। तर बघू शकता या जाडीचे आपल्याला काप करायचे आहेत। आणि ही केळी आपण दोन वेगवेगळ्या ह्याच्यात बनवणार आहोत। एक ही मिठाची बनवणार आहे मी लहान मुलांसाठी तिखट न घालता, तर त्यामध्ये आपण दोन्हीमध्ये हळद घालून घेणार आहोत, गरम मसाला घालून घेणार आहोत आणि थोडी अद्रक लसूणची पेस्टही घालणार आहोत। आणि हे आपण 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहोत। आणि आपण आत्ता या स्टेजला यातमध्ये नमक घालणार आहोत। अगोदर नमक घातलं तर त्याला पाणी सुटतं आहे। आणि इथं मी 4 ते 5 चमचे रवा घेणार आहेत। आणि या रव्यामध्ये सेम तेच इन्ग्रेडियंट्स घालणार आहे, नमक, हळद, गरम मसाला आणि लाल मिरची पावडरही घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर हे आपलं झालं वरचं कवर रव्याचं। तर आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि अशा प्रकारे या कापांना रवा लावून घ्यायचा आहे, गोळवून घ्यायचा आहे आणि पॅनवर ठेवायचं आहे। मधले 5 आहेत ते मी हळदीचे मिठाचे केलेले आहेत लहान मुलासाठी, बाकीचे हे तिखटाचे आहेत। अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे। एका बाजूने छान फ्राय झाले की आपण याला पलटणार आहोत आणि पलटल्यावरही आपण थोडंसं तेल घालणार आहोत। पलटल्यावर आपण पाहिजे तेवढंच तेल घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारे आपले रवा फ्राय केळी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा।